जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. डेंग्यूची साथ असताना देखील शहरात अस्वच्छतेचा कळस गाठला आहे. शहरासह राज्यात 2 वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते, त्यामुळे सर्वत्र जनता कोरोना या आजाराने हवालदिल झाली होती. कोरोनामध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने डेंग्यू आजाराने आपले डोके वर काढले आहे. शहरात जागोजागी अस्वच्छता दिसून येत आहे. पावसाळा असल्या कारणाने जिथे तिथे पाणी साचल्याने डासांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच अनुषंगाने शहरातील गोपालनगर येथील शिवसेना उपमहानगर प्रमुख संजय शेट्टे यांनी डेंग्यू फवारणी अभियान घरोघरी सुरू केले आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, युवा सेना प्रमुख श्याम धाणे, वाहतूक सेना शहर प्रमुख अमोल लाड, संजय गव्हाडे, गजानन गुजरे, रवी कदम, संदेश जयस्वाल, विनोद खोत, भूषण तायडे, बाळासाहेब कोल्हे, दिलीप देवतडे, बाळू चौधरी, सूरज मानके, विशाल कडू, प्रवीण बोरकर, स्वप्नील सोनोने, सोहम सोळंके, ऋषिकेश शेटे, गौरव वडूरकर, श्रेयस मेटे व परिसरातील नागरिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.